ट्रोलिंग काय असतं हे एका पत्रकारापेक्षा इतर कुणीही चांगल्या पद्धतीनं जाणू शकत नाही, पण अर्थात राजकारणीसुद्धा ते चांगल्या पद्धतीनं जाणू शकतात. कारण जेवढं ट्रोलिंग पत्रकारांना केलं जातं किंबहुना त्याच्यापेक्षा कधी कधी जास्त ट्रोलिंग हे राजकारण्यांना सहन करावं लागतं. देशात राजकारण्यांची एक मोठी यादीच निघेल ज्यांना रोज ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. याच ट्रोलिंग सहन करणाऱ्या राजकारण्याच्या यादीमध्ये आता आणखीन एक नाव ॲड झालं आहे, ते आहे देवेंद्र फडणवीस यांचं. देवेंद्र फडणवीस यांना गेल्या काही दिवसांपासून सतत ट्रोलिंगचा सामना करावा लागतो आणि त्याविरोधातच भाजपच्या आमदारांनी मुंबई आणि नागपूरमध्ये पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांची मागणी आहे की ह्या ट्रोलिंग करणाऱ्या माणसांवरती योग्य ती कारवाई केली जावी. पण अर्थात भारतामध्ये अशा पद्धतीचं ट्रोलिंग राजकारण्यांना किंवा पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणं किंवा अर्वाच्य भाषेत बोलणं किंवा विचित्र शब्द वापरणं किंवा अश्लील टिप्पणी करणं हे कधी सुरू झालं? या ट्रोलिंगच्या मागे नेमकं कोण असतं आणि हे ट्रोलिंग करणाऱ्या माणसांना खरंच पैसे मिळतात का हेच शोधण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. नमस्कार, मी निलेश, बीबीसी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. देवेंद्र फडणवीस गेल्या काही दिवसांपासून सतत ट्रोलिंगचा सामना करत आहेत. ज्या ज्या वेळेला ते फेसबुकवरती लाईव्ह करतात किंवा ज्या ज्या वेळेला ते ट्विटरवरती कुठल्याही प्रकारचं ट्विट करतात त्यावेळेला विशिष्ट भाषेमध्ये किंवा विशिष्ट इमोजीज वापरून त्यांना हैराण केलं जातं आहे, त्यांच्यावरती टीकाटिप्पणी केली जाते आणि त्याच्या विरोधातच त्यांनी आता पोलिसात धाव घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर काँग्रेसचे सचिन सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की भाजपने आत्तापर्यंत जे पेरलं होतं तेच उगवलेलं आहे. भाजपनंच अशा पद्धतीनं लोकांना विचित्र पद्धतीनं ट्रोल करण्याचा ट्रेंड भारतामध्ये सेट केला आणि आता त्याचाच त्यांना सामना करावा लागतोय. पण अर्थात जर देवेंद्र फडणवीस यांची तक्रार खरी असेल, खरंच त्यांना अशा पद्धतीनं टीकेचा सामना करावा लागत असेल, तर मात्र त्या लोकांवरती कारवाई व्हावी अशी मागणी सचिन सावंत यांनी केली. पण अर्थात ट्रोल करणाऱ्या व्यक्ती या ट्रोल करणाऱ्या माणसाला त्याचं लिंग, त्याचं जात, त्याचे धर्म, त्याच्या इतर गोष्टींवरनं नाव किंवा त्याचं आडनाव किंवा इतर सगळ्या गोष्टी त्याचा पूर्ण बायोडेटा गोळा करून त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामध्ये मग अश्लील शिवीगाळ आली, वर्णभेदी टिप्पणी आली किंवा महिला असेल तर तिच्यावरती लैंगिक हिंसाचाराच्या गोष्टी करणं अशासुद्धा गोष्टी आत्तापर्यंत आलेल्या आहेत. भारतामध्ये अशा प्रकारच्या ट्रोलिंगची सुरुवात ही 2010 झाल्याचं काही जाणकार सांगतात. या संदर्भात मी काही जाणकारांशी चर्चा केली, त्यातले एक आहेत अल्ट न्यूजचे संपादक प्रतीक सिन्हा. प्रतीक सिन्हा सांगतात की 2010 अशा पद्धतीनं ट्रोलिंगची सुरुवात झाली, पण ही सुरुवातीची ट्रोलिंग ही वेबसाईट्सवरती होती, म्हणजे ज्या वेबसाईट्स बातम्या प्रसिद्ध करतात तिथपर्यंत मर्यादित होती. म्हणजे एखादी बातमी एखाद्या वेबसाईटवर छापून आली तर त्या बातमीच्या खाली जो कमेंट सेक्शन आहे तिथे कॉमेंट करून ती बातमी कशी चुकीची आहे किंवा ती बातमी एखाद्या राजकीय व्यक्तीबद्दल असेल तर त्या व्यक्तीला शिव्या घालायचं असेल किंवा त्या व्यक्तीबद्दल अभद्र टिप्पणी असेल अशा पद्धतीनं सुरुवात झाली होती. पण 2013 मात्र या गोष्टीमध्ये वाढ झाली असं ऑब्झर्वेशन प्रतीक सिन्हा सांगतात. त्यासाठी ते एक उदाहरण देतात. प्रतीक सिन्हा यांच्या अल्ट न्यूजनं 2013 एक बातमी प्रसिद्ध केली होती. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आताचे पंतप्रधान म्हणजे आणि तेव्हाचेच भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातली ही बातमी होती. नरेंद्र मोदी ट्विटरवरती ज्या माणसांना फॉलो करतात ती माणसं कशा पद्धतीनं ट्रोल म्हणून काम करत आहेत आणि कसं त्यांच्या राजकीय वैरांना किंवा राजकीय विरोधकांना ते नामोहराम करत आहेत ट्रोल करून, याची ती बातमी होती. अर्थात त्यातल्या बऱ्याचशा मंडळींना पंतप्रधान नरेंद्र मोदी अजूनही फॉलो करत आहेत. त्याचं एक ताजं उदाहरण म्हणजे ज्यावेळेला ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली होती त्यावेळेला नरेंद्र मोदी फॉलो करत असलेल्या निखिल ददीज या नावाच्या माणसानं विचित्र टीकाटिप्पणी केली होती आणि त्यानंतर मात्र भाजपला पुढे येऊन नरेंद्र मोदी अशा व्यक्तीला का फॉलो करत आहेत याचं स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. अमित मालवीय जे भाजपचे ITCL प्रमुख आहेत त्यांनी या संदर्भात स्पष्टीकरण देऊन सांगितलं होतं की नरेंद्र मोदी जर एखाद्या गोष्टीला एखाद्या व्यक्तीला फॉलो करायला सुरुवात करतात तर मात्र ते नंतर त्याला कधी अनफॉलो करत नाही. अर्थात राईट विंगच्या लोकांकडून अशा पद्धतीनं सर्वात जास्त ट्रोलिंग होत असल्याचं ऑब्झर्वेशन प्रतीक सिन्हा नोंदवतात. प्रतीक सिन्हा हे सुद्धा सांगतात की जे ट्रोलिंग करतात किंवा जे लोक ट्रोलर्स म्हणून काम करतात त्यांना त्या त्या पक्षाचा, त्या त्या विचारधारेचा, त्या त्या संघटनांचा पाठिंबा असल्याशिवाय त्या अशा पद्धतीनं वागत नाहीत किंवा अशा पद्धतीनं ट्रोल करण्यासाठी पुढे धजावत नाहीत. अल्ट न्यूजने
5 अशा ट्विटर अकाउंटचा पर्दाफाश केला होता, जे ट्विटर अकाउंट निनावी पद्धतीनं किंवा वेगळ्या नावानं चालवली जात होती, त्यांचे मोठ्या प्रमाणावर फॉलोअर होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही ट्विटर अकाउंट फेक न्यूज किंवा चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न करत होते. ज्या दिवशी त्यांनी ह्या ट्विटर अकाउंटचा पर्दाफाश केला त्याच दिवशी स्मृती इराणी यांनी त्यांना फॉलो करायला सुरुवात केली. प्रतीक सिन्हा म्हणतात की राजकीय आश्रय किंवा राजकीय पाठिंबा असल्याशिवाय ट्रोल अशा पद्धतीनं वागत नाहीत. तुम्हा आम्हाला सतत दिसणारं हे ट्रोलिंग आता एका संघटित स्वरूपात होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या मागे आता प्रॉपर कंपन्या किंवा संस्था उभ्या राहिलेल्या आहेत. तुम्हाला खोटं वाटेल पण अशा पद्धतीनं सेवा देणाऱ्या किंवा सल्ले देणाऱ्या संस्था आता बाजारात आहेत. जर एखाद्या पद्धतीचा ट्रेंड घडवून आणायचा असेल, ट्विटरवरती एखादा ट्रेंड घडवून आणायचा असेल, तर त्या पद्धतीनं सल्ला देणाऱ्या, तो घडवून आणण्यासाठी मदत करणाऱ्या कंपन्या आता बाजारात आहेत. तुम्ही काही सिनेमाचे किंवा वेगळ्या पद्धतीचे ट्रेंड ट्विटरवरती आतापर्यंत पाहिले असतील. ज्या पद्धतीनं त्या ट्रेंडसाठी ट्विट केलं जातं, ज्या लोकेशनवरनं ट्विट केलं जातं किंवा जे अकाउंट्स ट्विट करतात, ते पाहून तुमच्या लक्षात येईल की हे काही एक माणूस करू शकत नाही. अर्थात ज्या साचेबद्ध पद्धतीनं हे ट्विट केलं जातं त्याच्यावरून तुमच्या लक्षात येऊ शकतो की हा एक पॅटर्न आहे आणि हा पॅटर्न ठरवणारी कुठलीतरी व्यक्ती आहे, कुठली तरी संस्था आहे. त्यामुळे आता अशा पद्धतीच्या सेवा या सगळ्याच पद्धतीनं घेतल्या जातात किंवा सगळ्याकडूनच घेतल्या जातात. राजकीय पक्षसुद्धा अशा पद्धतीनं सेवा घेतात किंवा वेगवेगळ्या PR फर्मसुद्धा अशा पद्धतीनं सेवा घेत असतात आणि त्याचा राजकारणासाठी वापर होताना आपल्याला दिसतो. साधी गोष्ट आहे, काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांच्या विरोधातला एक हॅशटॅग देशभरात चांगलाच ट्रेंड झाला, त्याच्याबद्दल बरीच चर्चा झाली. त्याच्यानंतर 2 दिवसांनी बरोबर नरेंद्र मोदी यांच्या विरोधातला एक विचित्र हॅशटॅग ट्रेंड झाला आणि त्याची चर्चा झाली. त्यामुळे आता अशा पद्धतीनं एखादा प्रमोटिव्ह हॅशटॅग किंवा एखाद्या हॅशटॅगची चर्चा घडवून आणणं, ती करणं आणि त्याच्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचणं हे आता सोपं झालेलं आहे. पण अर्थात हे ट्रोलिंग आता फक्त आणि फक्त राजकीय उरलेलं नाही आहे, तर त्याचा वापर हा एखाद्या ब्रँडची ब्रँड व्हॅल्यू कमी करण्यासाठी सुद्धा केला जातो. म्हणजे XYZ ब्रँडला डिस्क्रेडिट करण्यासाठी त्या ब्रँडच्या विरोधात पद्धतशीर ट्विटरवरती मोहीमसुद्धा आखली जाऊ शकते किंवा एखाद्या ब्रँडला प्रमोट करण्यासाठी सुद्धा विशिष्ट मोहीम आखली जाऊ शकते. त्याचबरोबर कोणी राजकीय प्रतिस्पर्धी असतील तर त्यांना नामोहराम करता येतच, शिवाय बिझनेसमधले जर कोणी प्रतिस्पर्धी असेल तर त्यांच्या विरोधात सुद्धा आता ट्विटरवरती किंवा सोशल मीडियावरती अशा पद्धतीनं ट्रोलिंग करता येऊ शकतं किंवा केलं जात आहे. त्यामुळे आता हे ट्रोलिंग फक्त आणि फक्त राजकीय किंवा आणि फक्त लोकांनी त्यांच्या विरंगुळ्यासाठी किंवा एकमेकांवरती चिखलफेक करण्यासाठी उरलेलं नाही आहे, तर तो एक बिझनेस झालेला आहे. आता अर्थात हा बिझनेस झाला असं म्हटल्यानंतर मग तुमच्या मनात साधारण प्रश्न आलाच असेल की मग ट्रोलिंग करण्यासाठी किंवा ट्रोल करण्यासाठी लोकांना पैसे मिळतात का? तर त्याचं उत्तर हो असं आहे. निखिल पाहावा हे या क्षेत्रातले जाणकार आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जर एका विशिष्ट पद्धतीनं ट्रोलिंग करायचं असेल तर त्या ट्रोलरला 10 ते 100 रुपयापर्यंतचे पैसे कधीकधी मिळत असतात. पण अर्थात ते पूर्णपणे कशा प्रकारचं ट्रोलिंग आहे, कोण ते ट्रोलिंग करतं आहे आणि ते कुठून होत आहे यालासुद्धा महत्त्व आहे. पण त्याच वेळेला प्रतीक सिन्हा यांना असं वाटतं की काय काय वेळेला पैसा हा महत्त्वाचा फॅक्टर नाही आहे, तर बरेचदा लोकांना ट्रोल करून स्वतःला प्रसिद्धीही मिळवायची असते, त्यामुळे काही माणसं ही प्रसिद्धी मिळवण्यासाठीसुद्धा वेगळ्या पद्धतीनं लोकांना ट्रोल करून आपली प्रसिद्धी कशी वाढेल याचा प्रयत्न करत असतात. आता अर्थात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे लोक ट्रोल का करतात, तर त्याची 2 मुख्य कारणं जाणकार सांगतात. सगळ्यात पहिलं कारण आहे ते म्हणजे कुणाचं तरी लक्ष वेधून घेणं किंवा स्वतःला प्रसिद्धी मिळवून देणं किंवा दुसऱ्याला त्रास देणं हे दुसरं कारण आहे. ज्या माणसांना असं वाटतं की मला सतत प्रसिद्धी मिळावी किंवा मी कोणाला तरी ट्रोल केलं किंवा कोणाला तरी रिट्विट केलं किंवा कोणाला तरी कॉमेंट करून त्याचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला तर मला प्रसिद्धी मिळेल, तर लोक मला ओळखायला सुरुवात करतील, अशा प्रकारची माणसं ही प्रसिद्धी मिळवण्यासाठी ट्रोल करत असतात. पण काही माणसं ज्यांना एखाद्याबद्दल एखाद्याच्याबद्दल मनात असूया असेल, त्यांना एखाद्या व्यक्तीला त्रास दिल्याबद्दल मानसिक समाधान मिळत असेल, तर ती माणसं ट्रोल करतात. ही झाली ट्रोलिंग का करतात याची सायकोलॉजिकल कारणं. पण अर्थात जर तुम्ही ट्रोल होत असाल तर मात्र तुम्ही काय कराल याबद्दल जाणकार काही उपाय सांगतात. सगळ्यात पहिला उपाय आहे, तुम्ही त्या ट्रोलला प्रत्युत्तर देऊ नका. दुसरा उपाय आहे,
शक्य झाल्यास त्याला ब्लॉक करा. तिसरा उपाय आहे, तुम्ही टार्गेट व्हाल किंवा लोक तुमच्यावरती तुटून पडतील अशा कुठल्याही पद्धतीचं ट्विट किंवा सोशल मीडिया पोस्ट तुम्ही करू नका. शक्य झालं तर काही काळ सोशल मीडियापासून दूर राहा हा चौथा उपाय. आणि पाचवा आणि सगळ्यात महत्त्वाचा उपाय, जर तुमच्या लक्षात येत असेल की एखादी व्यक्ती सतत ट्रोल करते आणि ती हाताबाहेर जात असेल, तर मात्र तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती त्या व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल करू शकता. किंवा तुम्हाला असं वाटत असेल की पाणी खूपच डोक्यावरून जाते, तर मात्र मग तुम्ही पोलिसात तक्रार दाखल करू शकता. अर्थात सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न तो म्हणजे, अशा प्रकारचं ट्रोलिंग आपल्याला रोखता येऊ शकतं का? तर निखिल पहावा या क्षेत्रातले जाणकार आहेत आणि त्यांना असं वाटतं की हो, अशा प्रकारचं ट्रोलिंग रोखता येऊ शकतं जर या संदर्भातल्या डेटावरती व्यवस्थित काम केलं तर. त्यांचं स्पष्ट मत आहे की अशा प्रकारचं ट्रोलिंग हे डेटानुसार होत असतं, म्हणजे ज्या व्यक्तीला ट्रोल करायचं आहे त्या व्यक्तीचा डेटा बरेचदा या ट्रोलर्सने मिळवलेला असतो. आणि अशा प्रकारचा डेटा कोण कुठे कुठे कसं कसं मिळवत आहे या संदर्भातली माहिती जर राजकीय पक्षांनी किंवा अशा पद्धतीच्या फर्म चालवणाऱ्या, म्हणजे ज्या कंपन्या अशा पद्धतीनं सेवा देत आहेत सध्या मार्केटमध्ये, त्यांनी जर ती प्रसिद्ध करण्याची त्यांच्यावरती बंधनं घातली तर मात्र त्याला आळा घालता येऊ शकते. आणि दुसरी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जर माझी तुमची किंवा कुणाची कुठलीही माहिती, कुठलाही डेटा हा जर कुठे जनरेट केला जात असेल, कुठे स्टोअर केला जात असेल, तर त्या व्यक्तीला त्याच्या डेटाबद्दल ॲक्सेस असला पाहिजे. आणि शिवाय जर त्याला वाटलं की त्याचा डेटा कुणीही वापरू नये तर त्याला तो डिलीट करण्याचा अधिकार असावा. म्हणजेच या संदर्भात काही कडक कायदे होणे गरजेचं आहे. या संदर्भात काही कायदे करून त्या व्यक्तीला तसे तसे अधिकार प्रदान करणं गरजेचं आहे. जर कडक कायदे झाले तर अशा पद्धतीचं ट्रोलिंग नक्की रोखता येऊ शकतं असं जाणकारांना वाटतं. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगू शकता. तसंच BBC मराठीच्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी BBCच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. धन्यवाद.